रोजच्याच नाश्त्याच्या प्रकारामध्ये आज आपण कोबीचा मस्त असा नाश्ता बनवणार ना आहोत भाजी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी येथे एक पूर्ण कोबी घेतलेला आहे तर हा पूर्ण कोबी जरसा तुम्हाला वड्या बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही यूज करू शकता तर मी यातला अर्धा भाग वापरणार आहे तर हे पहा त्यासाठी मी याचे दोन भाग सुरीने कट करून घेतलेत त्यातला मी एक भाग या वडीसाठी वापरणार आहे हे पहा तर मी येथे कट करून घेतलेला एक भाग येथे घेतलेला आहे आणि त्याचे बारीक असे सुरीने मी कट करून घेणार आहे बारीक काप करून घेते तर या पद्धतीने मी कट करून घेते तुम्ही हवं तर किसणीने किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे हे बारीक करून घेऊ शकता तर शक्यतो असा कट करायचा जास्त बारीकही नाही आणि येथे मी जास्त मोठाही ठेवलेला नाही तर या प्रकारामध्ये मी असा जसा आपण कांदा कट करून घेतो त्या पद्धतीने हा कोबी मी कट करून येथे घेत आहे तर येथे मी पूर्ण कोबी अशा पद्धतीने कट करून घेतलं आहे तर तुम्ही येथे किसून वापरू शकता पण अशा पद्धतीचा कोबी खायला वडीमध्ये खूप छान लागतो त्याचबरोबर याला मी पाण्याने स्वच्छ दोन वेळा धुवून घेते तर मी याला छान धुवून घेते यातलं मी आता पाणी काढून घेते अशा पद्धतीने मी दोन वेळा याला धुवून घेतलेलं आहे पाण्याने तर येथे मी आता घेतलेलं आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या हिरवी मिरची आणि मुठभर कोथंबीर आता हे आपण बारीक असं वाटून घेऊ तर मिक्सर जारमध्ये याचं मी वाटण बनवून घेते तर मिरची जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे ॲड करू शकता तर मी येथे चार मीडियम साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी याचं बारीक असं वाटण बनवून घेतले हे पहा तर येथे आपली हिरवी चटणी तयार आहे मी एका मोठ्या पातेल एका भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं त्याचबरोबर अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ तर अर्धी वाटी बेसन पीठ येथे घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीचं पीठ असेल तर ज्वारीचं पीठ ॲड करू शकता तर येथे मी हे छान मिक्स करून घेतलं चमच्याने फक्त हलवून घेतलं त्यामध्ये जे आपण हिरवं वाटण बनवलेलं होतं हिरवी मिरची कोथंबीर लसूणचं तर हे यामध्ये मी काढून घेतलं त्याचबरोबर एक चमचा हळद एक चमचा लाल मिरच पावडर कश्मीरी लाल मिरच पावडर कलरसाठी मी यामध्ये घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा ओवा हाताने छान चोळून घालायचा म्हणजे स्मेल छान येते त्याचबरोबर येथे मी एक चमचा जिरा घातलेला आहे आता हे मसाले छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने मी याला चोळून घेते तर चोळून घेतल्यानंतर मी येते मीठ घालते एक चमचा चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर हे एकदा मिक्स केल्यानंतर मी येते कोबी जो बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये मी ॲड करत आहे तर सुरुवातीला पाणी यामध्ये घालायचं नाही जशी गरज वाटेल त्याप्रमाणे यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर कोबीचं सुद्धा पाणी सुटलेलं असतं आधी सुरुवातीला हे पिठामध्ये मी मिक्स करून घेते कोबी तर याला मी मिक्स करत आहे त्याचबरोबर मिक्सर जार मध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊ एकदा जशी गरज वाटत असेल त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालून याचा आपण गोळा बनवून घ्यायचा आहे जशी आपण कणिक वडी वगैरे बनवतो त्या पद्धतीची तर हे पीठ एकदा मी सगळ्या हाताने दोन्ही हाताने मिक्स करून घेतले हे पहा पैकी चिकट झालेलं आहे तर यामध्ये आता मी पाण्याचा हपका मारत हे पीठ मळून घेते तर जशी गरज वाटेल त्या ते पद्धतीने हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी येथे हे पीठ मळून घेतलेलं आहे ते पीठ छान एकजीव करून घेतले त्याचबरोबर मी येथे कुकरच्या डब्याला एक ते चमचा ला तेल लावून घेते जेणेकरून आपण हे पीठ यामध्ये घालणार आहोत तर या मी भांड्याला चिटकून राहू नये यासाठी तर तुम्ही जर प्लेट खोलगड प्लेट असेल तर ती असेल तर ती वापरू शकता तर मी ते कुकरच्या डब्यामध्येच हे वापरून घेणार आहे आता हे पीठ आपण सगळीकडे थोडं थोडं घेऊन दाबून प्रेस करून लावून घेणार आहे अशा पद्धतीने तर हे पीठ तुम्ही वडी प्लेटमध्ये थापून सुद्धा स्टीम करू शकता तर मी ते कुकरच्या डब्यामध्ये घेत आहे आणि याची लेअर थोडीशी जाड होणार आहे कारण कुकरच्या डब्यामध्ये हे पीठ मी घालून घेते सगळंच तर अशा पद्धतीने हे पीठ दाबून दाबून कुकर मध्ये बसवलेलं आहे डब्यामध्ये तर हे पीठ छान मी भर दाबून बसवलेलं आहे पाहू शकताय पीठ छान सेट झाले त्यावरती झाकण ठेवून आपण याला स्टीम द्यायची आहे मी ते कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं पाणी उकळलेलं आहे आता हा डबा यावरती ठेवून त्यावरती झाकण लावून वीस ते पंचवीस मिनटं याला छान स्टीम घ्यायची आहे उकडून घ्यायचं आहे तर पंचवीस मिनटानंतर पहा हे पीठ छान उकडलेलं आहे तर, तर सुरीने मी एकदा चेक केलं होतं पुन्हा एकदा मी चेक केला आहे सुरी क्लीन निघलेली आहे आता मी गॅसची फ्लेम ऑफ करते आणि हा डबा बाजूला काढून ठेवते तर याला थंड करण्यासाठी ठेवूया एक दहा मिनटं याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तर मी जास्त वेळ याला थंड करण्यासाठी ठेवलं नव्हतं तर पाच मिनटातच याला मी थोडंसं थंड करून घेतलं तरीसुद्धा हे गरम आहे आणि डब्याच्या साईडच्या कडा या सोडवून घेतल्या मी सुरुवातीला आणि याच्या आपल्याला जशा हव्या त्या पद्धतीने वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने याच्या मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत जशा आकाराच्या हव्या असतील त्या पद्धतीने याच्या वड्या कट करू शकता आता यातला आपण एक पीस पूर्ण बाहेर काढून पाहूया तर आतून अजून वाप निघते पूर्ण शक्यतो पूर्ण थंड करूनच याच्या छान वड्या अशा निघतात पण मला थोडी घाई होती म्हणून मी घाईने ही वडी बाहेर काढलेली आहे तर पाहू शकता छान अशी ही वडी उकडलेली आहे तर त्याच पद्धतीने मी बाकीच्या वड्यासुद्धा काढून घेते तर मी या वड्या डिचमध्ये काढून घेतलेत तर याची लेअर थोडीशी जाड वाटते तर हवं तर याचे दोन भाग करून कट करू शकतो तर जशा पद्धतीने हवे असतील त्या पद्धतीने तर याचे मी दोन भाग करून घेते जर तुम्हाला मोठ्या वड्या हवे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही त्या तशाच फ्राय करू शकता ह्या वड्या अशा सुद्धा खायला खूपच छान लागतात उकडलेल्या आहेत त्यामुळे त्याचबरोबर तुम्ही या फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता या, त्या या, या पद्धतीनेच मी या वड्या कट करून घेतलेत तर येथे छान अशा वड्या मी येथे कट करून घेतलेत तेलसुद्धा मी येथे गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करून या वड्या मी फ्राय करून घेते तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता तर या वड्या मी डीप फ्राय करून घेते छान कुरकुरीत लालसर कलर येईपर्यंत आपण या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा कुरकुरीत वड्या येते फ्राय करून घेऊ तर एक बाजू छान कुरकुरीत भाजलेली आहेत म्हणून मी दुसरी बाजूसुद्धा त्याच पद्धतीने पलटून छान लालसर कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेते तर कोबीची भाजी खाऊन सुद्धा मुलांना कंटाळा येतो खायला ना नाही असं म्हणतात तर त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही या वड्या देऊ शकता लहानांसोबत मोठ्यांना सुद्धा खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता ही वडी छान फ्राय झालेली आहे छान दोन्ही बाजूनी लालसर कलर आणि कुरकुरीतपणा आलेला आहे मी ह्या वड्या क काढून घेते जसजसं छान कुरकुरीत भाजलेल्या आहेत त्या त्या मी काढून घेत आहे तर बाकीच्यासुद्धा मी त्याच पद्धतीने या वड्या फ्राय करून घेते अगदी छान चविष्ट चा अशी ही वडी लागते तर नाश्त्यासाठी तुम्ही या वड्या नक्की ट्राय करा तर पाहू शकताय अगदी सोपा प्रकार आहे आणि पटकन होतो तर मस्त दिसायला किती छान अशी अशी चविष्ट अशी ही रेसिपी आहे पाहू शकताय हे या वड्या तुम्ही सॉससोबत किंवा तुम्ही तुम्हाला जी चटणी आवडत असेल त्यासोबत तुम्ही या वड्या सर्व करू शकता खाऊ शकता प्रतिमशी ही वडी आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आपण पुन्हा भेटूयात अशा छानशा आणि नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर